कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार प्रशासकीय अधिकारी समवेत खर्डा येथील टंचाई दौऱ्यावरून परत येत असताना त्यांनी राजुरी गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानक भेट दिली. यावेळी हे दुकान बंद होते. दुकानदाराकडे दुकान का बंद आहे याची विचारणा केली असता चावी नसल्याची खोटी सबब सांगत मग्रूरपणे उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी दुकानाचे कुलूप तोडण्यात आले आणि त्यावेळी दुकानातील शिल्लक मालाचा तपशील व परिस्थिती पाहता त्यांनी दुकानदाराची चांगलीच खरडपट्टी केली व प्रशासनाला तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. आमदार रोहित पवार यांना राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. याबाबत टंचाई दौऱ्यानिमित्ताने खर्डा येथील मोहरी तलावातील पाणी साठ्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी थेट राजुरी येथील प्रगती प्रतिष्ठान संचलित स्वस्त धान्याचे दुकान गाठले. यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पुरवठा अधिकारी नितीन बोरकर उपस्थित होते. यावेळी स्वस्त धान्य दुकानाचे चालक शहाजी रामभाऊ राळेभात यांना त्यांनी बोलावून घेतले आणि त्यांना दुकान उघडण्यास सांगितले असता त्यांनी चावी नसल्याचे आणि उडवा उडवीची उत्तरे दिली. आमदार रोहित पवार यांनी सदर धान्य दुकानाचे कुलूप तोडण्यास सांगितले व दुकानाची पाहणी केली असता दुकानात धान्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. मात्र धान्य नोंदीचे रजिस्टर दुकानात उपलब्ध नव्हते. यावेळी संबंधित दुकानदाराने आमदार रोहित पवार व प्रांताधिकारी अर्चना नष्टे तसेच तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. आमदार रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना धान्य मिळणे आवश्यक असताना त्यातील दुकानदार अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वच दुकानांची तपासणी करून कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तहसील कार्यालय जामखेड येथील पुरवठा नियंत्रण कक्षामध्ये मोजे राजुरी येथील स्वस्त धान्याच्या दुकानासंदर्भात काही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने काल माननीय आमदार रोहितदादा पवार हे सुद्धा जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या समवेत माननीय उपविभागीय अधिकारी श्रीमती नष्टे मॅडम आणि आम्ही स्वतः त्या दुकानास भेट दिली. दुकानास भेट दिल्यानंतर सदर स्वस्त धान्य दुकान हे माल असूनही दुकान बंद अवस्थेत आढळलं. त्यानंतर दुकान खोलल्यानंतर त्या दुकानामध्ये धान्याचा साठा जो आहे तो गहू 6 क्विंटल ज्यादा आणि तांदूळ हा 16 क्विंटल ज्यादा इतका माल त्या दुकानामध्ये आढळला. याचा अर्थ असा होतो की शासनाच्या निर्देशानुसार पॉस मशीनवर नुसते अंगठे लावून पावत्या काढण्यात आलेल्या आहेत, परंतु सदर धान्य हे लाभार्थ्यांना वाटलेले नाही किंवा लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक धान्य देण्यापासून सदर दुकानदाराने वंचित ठेवलेलं आहे. माननीय उपविभागीय अधिकारी कर्जत उपविभाग यांनी डिसेंबर महिन्यात सुद्धा या दुकानाची तपासणी केली होती आणि त्या तपासणीमध्ये जे शेक निघालेले होते त्या शेकांची पूर्तता सुद्धा त्या सदर दुकानदाराने केलेली नाही. त्याचप्रमाणे सदर दुकानामध्ये कोणतेही प्रकारचे शासनाचे नियम दर फलक परिपत्रक लावलेले नाहीत. संदर्भ रजिस्टर ठेवलेलं नाही, पंचनामा पुस्तक ठेवलेलं नाही, धान्यांचे नमुनेसुद्धा त्या ठिकाणी ठेवलेले नव्हते. दुकानामध्ये अस्वच्छता आणि खूप प्रमाणे उंदीर आणि भुशीचा प्रादुर्भाव सुद्धा त्या ठिकाणी दिसून आला. त्या अनुषंगाने माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांच्याकडे आम्ही सदर दुकानाचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणार. प्रतिनिधी समीर शेख सह अविनाश बोधले, न्यूज टुडे 24 जामखेड.